नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। श्रीधरराव नुकतेच घरी येऊन पोहोचले होते। आरवी त्यांच्या अंग्या खांद्यावर खेळत होती, परंतु मधूनच डॅडू कधी येणार म्हणून विचारत होती। तेवढ्यात तेजस आणि प्रशांत घरी येऊन पोहोचले। तशी आरवी धावतच प्रशांतकडे गेली, तसं त्यानं तिला पटकन उचलून घेतलं आणि तिच्या गालावरती पापी घेतली। डॅडू, तुझी डाळी टोचते, ती तोंड छोटं करून त्याच्या गळ्याला मिठी घालत बोलली। मग मी जाऊ का परत, तो मुद्दामच बोलला। तशी ती त्याला जास्तच घट्ट बी लागली। आरोही आणि सुमित्रा मात्र बाप लेकीकडे डोळे भरून पाहत होत्या। कालपासून जीव काढला आमचा तिनं, बाबा आणि पप्पाचा नुसता जप चालू होता तिचा, सुमित्रा त्याला पाणी देत म्हणाल्या। बरं आरू, आता ये इकडे, डॅडूला फ्रेश होऊन येऊ दे, आरोही तिला घेण्यासाठी हात पुढे करत म्हणाली। मी नाही येणार तुझ्याकडे डॅडू, काल ना मम्मा मला ओलली, तू तिला ओलल, आरवी डोळे मोठे करून हात नाचवत त्याला सांगत होती। हो का, तू काकाकडे जा, मग मी तिला ओरडतो, असं म्हणत प्रशांतनं तिला तेजसजवळ दिलं आणि मग तो जिन्यातून वर जायला निघाला। डॅडू, तसा आरवीनं पाठीमागून आवाज दिला। काय झालं बच्चा, तो वळून म्हणाला। तू मम्माला ओलल ना, आरवी बसल्या जागेवरूनच म्हणाली। ओके ओके, रूममध्ये गेल्यावर ओरडतो तिला, ए आरोही ये पटकन, तो गालातच हसून म्हणाला। तसे आता सगळेच हसायला लागले। यावर आरोहीनं आरवीकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि मग वरती रूममध्ये आली। प्रशांत, सर्व सॉल्व झालं ना रे, तिनं काळजीच्या सुरात विचारलं। आरू अगं, मला फक्त बेल मिळाली आहे, खरा गुन्हेगार सापडत नाही तोवर केस तर चालूच राहणार ना, तो कोट काढून चेअरवर ठेवत म्हणाला। फॅक्टरीवरती स्टे ऑर्डर आली ना, तिनं दुःखी होऊन विचारलं। हो, तू टेन्शन नको घेऊस, होईल सगळं ठीक, वर्कर्सना घरी बसावं लागतंय, त्याचंच थोडं दुःख होतंय, आता त्याच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं। जाऊ दे, आपल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं नाही हेच खूप झालं, खरा गुन्हेगार तर सापडेलच लवकर, काल आम्हाला फुटेजमध्ये क्लू सापडलाय, ती आठवत म्हणाली। काय क्लू, म्हणजे नेमकं काय सापडलं, तो आता तिच्या जवळ येत म्हणाला। अरे तू आधी फ्रेश हो, मग सांगते मी सगळं, ती बोलून बाजूला जाणार त्याचवेळी त्यानं तिचा हात पकडला आणि जवळ ओढून घेतलं। प्रशांत, अरे खाली नाश्त्यासाठी सगळे वाट पाहत असतील, तू आवर, ती त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत म्हणाली। हो ना, म्हणूनच लवकर आवरून घेतोय, त्यानं आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले। दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एकमेकांवरती नजरेनंच प्रेमाचा वर्षाव करत होते। त्याचवेळी त्यानं पुढे होऊन तिचे नाजूक ओठ अलगद आपल्या ओठांमध्ये बंदिस्त केले। तशी तिच्या सर्वांगातून एक ऊर्जा वाहून गेली, तिचे डोळे आपोआपच मिटले गेले आणि त्याच्या पाठीवरची पकड घट्ट झाली। कालचा पूर्ण दिवस आणि रात्र दोघे एकमेकांपासून दूर होते, पण आता दोघांना खूप दुराव्यानंतर भेटत असल्यासारखं वाटत होतं। तिच्या ओठांवर एक डीप किस करून तो बाजूला झाला, तसं तिने आपले ओठ पुसले आणि पुन्हा त्याला घट्ट बी लागली। आता दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं, हेच तर दोघांच्या नात्यातलं खरं रहस्य होतं। न बोलताही दोघांना एकमेकांच्या भावना आपोआपच समजत होत्या। प्रशांत, आय लव्ह यू, कालच्या एका दिवसामध्ये खूप मिस केलं तुला, ती त्याच्या छातीवर कपाळ घासत बोलली। सेम टू यू बायको, माझ्या नजरेसमोर पण तुझा आणि आरूचा चेहरा सतत येत होता, रात्रभर झोप लागली नाही। तो एका हातानं तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत दुसऱ्या हातानं तिच्या डोक्यावर ठोपटत म्हणाला। बरं आरू, चल लवकर, तुम्हाला मॉलमध्ये सोडून मला पुढे ऑफिसला जायचंय, तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला। प्रशांत, अरे तुला घाई असेल तर मी थोड्या वेळाने जाईल तिला घेऊन, तू जा, आरोही म्हणाली। बरं ठीक आहे, पण आरूची काळजी घे आणि घरी लवकर परत या, प्रशांत म्हणाला। हो अरे, लवकरच येणार आहे, उद्याची पण तयारी करायची आहे ना, तू तुझ्या कामाचं पहा, मी घरचं सर्व मॅनेज करते। ओके बायको,
त्यानं तिच्या समोर येऊन तिच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवले, तसेच पुढे होऊन तिच्या कपाळावरती ओठ टेकवत म्हणाला, आणि मग आत फ्रेश व्हायला गेला. आरोही पण तिचं आवरून मॉलमध्ये जायला आवरत होती. थोड्या वेळात तो त्याचं सर्व आवरून टॉवेलवरच बाहेर आला. त्याचा तो फ्रेश लुक आणि परफेक्ट मस्क्युलर बॉडी पाहून नकळत तिच्या शरीरावर रोमांच उमटले. तो मात्र त्याच्याच विचारामध्ये होता. फुटेजमध्ये काहीतरी क्लू सापडला म्हणालीस तू नक्की? काय क्लू सापडलाय? तो आरशासमोर उभं राहून ड्रायरनं केस सुकवत म्हणाला. ती मात्र केव्हापासून त्याला पाहण्यात हरवली होती. आरू, आत्ता कुठे? त्यानं तिच्याकडे पाहिलं. हा हो, अरे ते गोडाऊनवर जो गार्ड आहे त्याचा संशय येतोय. रोहित भाऊजी बोललेत, मी त्याची भेटून चौकशी करतो. मला वाटतं तो या सगळ्यात सामील असेल. तुला रोहित भाऊजींनी फोन केला नव्हता का? हे बोलत तिनं वॉर्डरोबमधून त्याचे कपडे काढून दिले. ओके, त्याचा कॉल आलेला पण मी जास्त बोललो नाही, तो अंगात शर्ट घालत बोलला. ते फुटेज पाहिल्यावर तुझ्याही लक्षात येईल, आरोही पसारा आवरत म्हणाली. डोंट वरी, तू टेन्शन नको घेऊ, मी पाहतो पुढे काय करायचं ते. आणि तू आरूला घेऊन बाहेर जातेस तर काळजी घे. तो पुन्हा तिच्या जवळ येऊन तिला मिठीमध्ये घेत बोलला. तिनं त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत हुंकार भरला. ओके बाय, टेक केअर. त्यानं तिच्या कपाळावर आपले ओठ प्रेस केले आणि मग दोघेही खाली आले. डॅडू, तो आलेला दिसल्याबरोबर आरवी त्याच्याकडे धावत गेली, पण त्याच्या हातात लॅपटॉप बॅग पाहून पुढे म्हणाली, डॅडू आपण शॉपिंगला जाणार होतो ना, मग तू कुठे निघाला? ती एक बोट गालावर ठेवून मान वर करून त्याला विचारत होती. पिल्लू, तू आणि मम्मा तुम्ही दोघे जा शॉपिंगला, मला ना ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आपली जशी दिवाळी आहे ना, तशीच इतरांची पण आहे ना, मग त्यासाठी मला आता ऑफिसला जावं लागेल ना बच्चा. त्यानं बॅग बाजूला ठेवली आणि तिला उचलून घेत म्हणाला. तशी ती क्षणभर विचारात पडली आणि मग त्याला जा म्हणाली. या माय गुड गर्ल, तो तिच्या हातावर टाळी देत बोलला आणि मग तिला खाली सोडून तेजस सोबत बोलून ऑफिसला निघून गेला. त्यानंतर तेजस आणि श्रीधरराव पण ऑफिसला गेले. आधीच कालचा दिवस तसाच गेला होता. दिवाळीमुळे बरीच कामं पेंडिंग होती, त्यामुळे मग ते दोघे पण निघून गेले. आरोही पण सुमित्रांना सांगून आरवीला घेऊन शॉपिंगला गेली. सुमित्रा रखमाला मदतीला घेऊन दिवाळीचा फराळ बनवण्याच्या तयारीला लागल्या. इकडे प्रशांतनं मॅनेजमेंट टीम सोबत मीटिंग घेऊन मिठाई बोनसविषयी चर्चा केली. प्रत्येकाने आपापलं काम समजून घेऊन सगळेच पुन्हा कामाला लागले. फॅक्टरी तर अजूनच बंद होती, परंतु सर्व वर्कर्सना बोलावून मॅनेजरने मिठाई आणि बोनस वाटला. आज एका दिवसात बरीच कामं आवरली होती. आरोहीनं नोकरांना सांगून पूर्ण बंगल्याची सजावट करून घेतली. संध्याकाळपर्यंत रोषणाईनं बंगला उजळून निघाला होता. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आरोहीनं पटापट तिचं आवरून घेतलं आणि नंतर आरवीला उठवून तिला छान उटणं लावून आंघोळ घातली. कालच तिच्या आवडीचा फ्रॉक तिनं तिला घेतला होता. तो आबोली कलरचा फ्रॉक घालून ती घरभर उड्या मारत होती. आरोहीनं मेन डोरच्या समोर छानशी रांगोळी घातली होती. फुलांचा मंद सुवास पूर्ण घरभर पसरला होता. सुमित्रांनी कालच्या दिवसामध्ये सर्व फराळ बनवला होता. तेजस पण त्याचा आवरून नुकताच हॉलमध्ये आला होता. आरवीला खेळताना पाहून तो तिच्या जवळ आला. आज ती त्या फ्रॉकमध्ये खूपच गोड दिसत होती. हॅप्पी दिवाळी बच्चा, तो तिला उचलून घेत म्हणाला. हॅप्पी दिवाळी चाचू, ती त्याच्या गालावरती पापी घेत म्हणाली. आज एकदम चाचू? तेजसनं तिच्याकडे भोया वर करून विचारलं. येस चाचू, ती त्याच्या दोन्ही गालावर हात ठेवून म्हणाली. तिच्या एकंदर वागण्यावरून ती आज खूप जास्त खुश आहे असं दिसत होतं. त्याचवेळी तेजसला रेणूची आठवण झाली. तिला फोन केला तेव्हा ती नंतर सांगते म्हणाली. तिला पुन्हा एकदा कॉल करू का? त्याच्या मनामध्ये विचार आला. ती इकडे मुंबईला आली आहे बोलली. येस, थोड्या वेळानं तिला कॉल करतो आणि इकडे येते का ते विचारून घेतो. पण घरातल्या सगळ्यांनी ती कोण आहे हे विचारल्यावर काय सांगू? आता त्याच्या मनाला प्रश्न पडला. राहू दे, नाहीतर नको बोलवायला. पण ती म्हणाली होती नंतर कॉल करा. अजूनपर्यंत कॉल केला नाही, करू का? करू का मी तिला कॉल?
तेजस, अरे या आता फराळ करा, सुमित्रांच्या आवाजानं तो त्याच्या विचारातून बाहेर आला. त्याचवेळी प्रशांत आणि आरोही पण छान तयार होऊन जिन्यातून खाली आले. सगळ्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीच्या गोड फराळावरती ताव मारला. आरवी तर सगळ्यांना एकत्र पाहून खूप खुश होती. संध्याकाळी लक्ष्मीपूजन झालं आणि सगळ्यांनी मनोभावे पूजन करून देवी लक्ष्मीची प्रार्थना केली. नंतर सगळेच टेरेसवर आले आणि प्रशांतनं आरवीला उचलून घेतलं होतं. आकाशामध्ये निरनिराळ्या रंगांच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. डॅडू, मला पण फटाके फोडायचे, आरवी समोर पाहत बोलली. मग त्यानं तिला घेऊन खूप सारे फटाके फोडले. फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जल्लोषामध्ये सर देशमुखांकडे दिवाळी साजरी झाली. वेगवेगळ्या रंगाच्या फटाक्यांनी आसमंत उजाळून निघाला होता. आरवी मान वर करून ते सर्व पाहत होती. प्रशांत, आरोही आणि इतर सगळेच आता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यामध्ये साठवत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशांत आणि आरोही ऑफिसमध्ये बसून ते फुटेज पाहत होते. प्रशांतनं मॅनेजरला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून त्या वॉचमनचे सर्व डिटेल्स घेतले आणि त्याला शोधायला एका व्यक्तीला हायर केलं. रोहित गोडाऊन समोर एक मोठी बेकरी आहे. आय गेस त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला समजेल तिथे कोण आलंय. तू त्याला कॉल करून परवाचं फुटेज मागून घे, प्रशांत समोर स्क्रीनवर पाहत बोलला. तसा रोहितनं लगेच त्या बेकरीमध्ये फोन लावला. त्यांनी तुम्ही येऊन चेक करून घेऊन जा म्हणून सांगितलं. प्रशांत, मला तिकडे जावं लागेल, मी दुपारपर्यंत फुटेज घेऊन येतो. पण फॅक्टरीचं काय, अजून किती दिवस बंद राहणार, रोहित खुर्चीत न उठत म्हणाला. हो, आता मी आधी वकिलाला भेटायला जातो, डॉक्टरांकडून स्टेटमेंट आणलेलंच आहे. तिथून मग कोर्टात जावं लागेल आणि ते स्टेटमेंट सादर केल्यानंतर पाहू पुढे कोर्ट काय निर्णय देते ते. तो समोरचा लॅपटॉप बंद करत म्हणाला. ओके, तू ते फुटेज चेक कर आणि मला फोन कर. तिकडे नक्कीच काहीतरी धागेदोरे आपल्या हाती लागतील. पोलिसांचा पण तपास सुरूच आहे, तो जो कोणी आहे तो लवकरच सापडेल. हे बोलून तो केबिनमधून बाहेर पडला. रोहित पण त्याच्या मागोमाग तिथून निघाला. इकडे मॅनेजर पण सर्व वर्कर्सची त्यांच्या पद्धतीनं चौकशी करत होते, परंतु अजून तरी काहीच हाती लागलं नव्हतं, कारण त्यांच्यापैकी कोणी यामध्ये सहभागी नव्हतंच, तर ते कामगार बिचारे काय बोलणार होते. तेजस पण सकाळीच ऑफिसला आला होता. त्याचं काम संपवून तो नुकताच बसला होता, तेवढ्यात त्याला आता पुन्हा रेणूची आठवण आली. तसा त्यानं मोबाईल घेतला आणि रेणूचा नंबर शोधून त्यावरती फोन लावला. इकडे रेणू तिच्या भाच्यांसोबत खेळण्यामध्ये दंग होती. त्रिशा तिला भेटायला आली होती आणि त्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या की तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. रेणूचा चेहरा पाहूनच कळत होतं की कॉल कोणाचा असेल ते. तिनं पटकन मोबाईल घेतला आणि बालकनीत गेली. तसं शिवानीनं अवनीला खुणावलं ते नेमकं त्रिशानं पाहिलं आणि आधीच आपल्या त्रिशा मॅडमला सर्व जाणून घ्यायचं असतं. तिनं लगेच उत्सुकतेनं अवनीला विचारलं. तसं मग तिनं त्रिशाला थोडक्यात सांगितलं आणि ती फार खुश झाली. चला मग आता लवकरच मी करवली होणार, मोठ्यानं हावभाव करून तोंडानं सुरामध्ये आवाज काढत ती म्हणाली. अगे जरा शांत राहणं, अजून कोणालाच माहीत नाही, अवनी तिचा हात दाबत बोलली. तशी ती शांत झाली. त्याचवेळी इकडे रेणू बाल्कनीमध्ये उभी राहून तेजस सोबत बोलत होती. हॅप्पी दिवाळी, झाली का तुमच्याकडची दिवाळी, त्यानं पलीकडनं विचारलं. रेणू म्हणाली, हो छान झाली दिवाळी. तुमच्याकडे? आमची देखील छान झाली. सर, तुम्ही त्या दिवशी म्हणालात काहीतरी प्रॉब्लेम झालाय, झाला का सॉल्व, तिला आता आठवलं तसं तिनं विचारलं. हो, तुम्ही बोललात उद्या फोन करते म्हणून मी तुमच्या फोनची वाट पाहत होतो, तो तिचा अंदाज घेत म्हणाला. सॉरी, मी ते विसरून गेले. काय? अहो हेच की तुम्हाला कॉल करायचा होता ते विसरले. यावर मग तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. हॅलो सर, आहात ना? त्याचा काहीच प्रतिसाद नाही ते पाहून तिने विचारलं. हो आहे, बोला ना. मग तुमचं काय ठरलं? रेणू म्हणाली, कशाचं? ओहो सॉरी, तुम्ही तर सर्वच विसरून गेला असाल नाही का, मला तरी ओळखलं ना. तो हर्ट झाला तिच्या अशा बोलण्यानं. सॉरी सर, सर्व लक्षात आहे, उद्या येतो आम्ही तुमच्याकडे, तुम्ही तुमचा ॲड्रेस मेसेज करा.
ती त्याचा बासी टोन ऐकून पटकन बोलली आणि यावर तो गालातच हसला. तेजस म्हणाला, मग बाकी सर्व ठीक आहे ना? हो, इकडे आल्यापासून फक्त धमाल सुरू आहे. काल मी आणि शिवानी मुंबई दर्शनाला गेलो होतो, ती अति उत्साहात म्हणाली. तेजस म्हणाला, काय तुम्ही मुंबईतले असून अजून मुंबई पाहिली नाही? त्यानं आश्चर्यचकित होऊन म्हणालं, मी फिरले होते पण शिवानीनं नव्हती पाहिली ना, म्हणून मग तिच्या सोबत फिरले. ओह येस, मग अजून किती दिवस आहात इकडे? तेजसचे प्रश्न संपतच नव्हते आणि तिला पण त्याच्याशी बोलायला आवडत होतं, म्हणून मग तीही त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होती. आम्ही 8 दिवसांची सुट्टी टाकून आलोय. आणि तुम्ही? माझं काहीच सांगता येत नाही. माहीत नाही इथला प्रॉब्लेम कधीपर्यंत सॉल्व्ह होईल. सर्व ठीक झाल्यावर मग येईल. आता तर म्हणालात की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मग तसा थोडाफार सॉल्व्ह झालाय, पण अजून मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. एनिवे, तुम्ही उद्या किती वाजेपर्यंत येणार आहात? रेणू म्हणाली, म्हणजे अजून ठरवलं नाही, वहिनीला विचारून सांगते. आत्ता तर म्हणालात ना उद्या येणार आहात आणि अजून ठरलंही नाही, तो कपाळावरती बोटानं घासत म्हणाला. यावरती गालातच हसत पुढे म्हणाली, म्हणजे किती वाजता निघायचं ते ठरलं नाही. ओह येस, कोण कोण येणार आहात? म्हणजे तुम्ही आत्ता बोललात की बहिणीला विचारून सांगते म्हणून विचारलं, तो क्लिअर करत म्हणाला. मी शिवानी आणि माझ्या बहिणीला घेऊन येणार आहे, चालेल ना? तिने विचारलं. तसा तो इकडे विचारात पडला. पुढे मनातच विचार करत तो म्हणाला, ठीक आहे या, आणि निघताना मेसेज करा, मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. ओके ठेवते आता. ओके बाय, टेक केअर. हे बोलून त्यानं फोन ठेवला. आता त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होतं. मनामध्ये विचार करत तो पुन्हा त्याच्या कामामध्ये गुंतून गेला. चला, रेणू येते तेजसच्या घरी म्हणजे पुढे नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.